कुचगाव इथं राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखालील वाहतुकीची कोंडीची आता सगळ्यांनाच सवय झाली आहे या वाहतूक कोंडीत अडकलेले सगळेच त्यावेळेत या कोंडीबद्दल चिडचिड करतात पण त्यातून बाहेर पडल्यानंतर सगळं विसरून जातात या वाहतूक कोंडीला वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्त नसणं हे एक कारण असलं तरी या उड्डाणपुलाची रचनासुद्धा या कोंडीला कारणीभूत ठरती आहे आता महामार्ग रुंदीकरणात त्यावर तज्ज्ञ मंडळींनी काहीतरी उपाय शोधावा ही अपेक्षा आहेच पण दरम्यानच्या काळात इथं वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी ज्या वेळेत वाहतूक कोंडी होते त्यावेळेत वाहतूक किंवा महामार्ग पोलीस कर्मचारी तिथं उपस्थित असणं गरजेचं आहे इथं वर्षभरापासून सिग्नल उभारण्यात आलेत हे सिग्नल नक्कीच विचार करून उभारण्यात आले असतील मग अजून ते सुरू का करण्यात आलेले नाहीत असा प्रश्न पडतोय इथली सिग्नल यंत्रणा सुरू झाली तर निश्चितपणे त्याचा कोंडी कमी करण्यासाठी फायदा होईल असं या पुलाखालून नियमित प्रवास करणाऱ्यांना वाटतंय पण संबंधित यंत्रणांना याबद्दलचं शहाणपण का येत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय आपल्याकडं सर्वसामान्यांना कितीही हालापेष्टा सहन कराव्या लागल्या तरी प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या पद्धतीनंच काम करत राहतात हेच यातून दिसून येत आहे कुठल्याच यंत्रणा इथं गांभीर्यानं लक्ष देत नसल्यानं स्थानिक व्यावसायिक किंवा नागरिकच वाहतूक कोंडी फुटावी यासाठी धडपड करतात इथली वाहतूक कोंडी नित्याची झाली असली तरी विद्यार्थ्यांपासून वेळेत पोहोचावं लागणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत आणि एखाद्या अत्यवस्थ रुग्णापासून महत्त्वाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याची गरज असणाऱ्या अनेकांना या वाहतूक कोंडीमुळं नुकसान सोसावं लागतंय या नुकसानीबरोबरच कोंडीमध्ये सुरू असणाऱ्या वाहनांमुळं वाया जाणारं इंधन त्यातून होणारं प्रदूषण कोंडी दरम्यान होणारे वाद याची मात्र कोणी दखलच घेत नाही इथली वाहतूक कोंडी आपल्याकडील व्यवस्था अजूनही लोकाभिमुख नाहीत याचा प्रत्यय देते इथं अडकून पडणारे अनेक जण एखादी अतिमहत्वाची व्यक्ती या कोंडीत तास दोन तास अडकून पडायला पाहिजे म्हणजे त्यांना कळेल या शब्दात संताप व्यक्त करतात पण तसं कधीच होणार नाही कारण अतिमहत्वाच्या व्यक्तींचा वेळ महत्वाचा असल्यानं त्याची काळजी घेणाऱ्या यंत्रणा त्यांच्यासाठी काम करतात त्यामुळं सर्वसामान्यांच्या वेळेची काळजी घेणारी एखादी तरी उपाययोजना इथं कायमस्वरूपी राबवावी हीच रास्त अपेक्षा आहे बघूयात काय होतंय